भगवान महावीरांनी दोन हजार पाचशे ऐंशी वर्षांपूर्वी जैन धर्माची स्थापना केली हा दिवस समस्त जैन श्रावक श्राविकांच्या वतीनं देशभर उत्साहात साजरा केला जातो कोल्हापुरातील जैन श्वेतांबर श्रावक श्राविकांनी गुजरी इथल्या मंदिराच्या प्रांगणात ध्वजगीत ध्वजारोहण ध्वजवंदना या उपक्रमाद्वारे जैन शासन दिन साजरा केला प्रखर प्रवचनकार पन्याश्री राजरक्षित विजयजी महाराज युवा हृदय परिवर्तक पन्याश्री नयरक्षित विजयजी महाराज आणि मुनिश्री श्री विजयजी महाराज यांचं प्रवचन पार पडलं भगवान महावीरांनी दोन हजार पाचशे ऐंशी वर्षांपूर्वी जैन धर्माची स्थापना केली अहिंसा परमो धर्म जिओ और जीने दो हा संदेश जगाला देत त्यांनी समाजातील लाखो अनुयायांना शांती समता बंधुता तत्वांची शिकवण दिली या भगवानांची आठवण निरंतर राहावी या उद्देशानं दरवर्षी जैन शासन दिन साजरा केला जातो रविवारी गुजरी इथल्या जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या प्रांगणात ध्वजवंदन कार्यक्रम घेण्यात आला या निमित्तानं भक्तीगीत ध्वजगीत ध्वजारोहण ध्वजवंदन करण्यात आलं अर्हम ग्रुपच्या युवकांच्या मार्च परेडनं सोहळ्याला सुरुवात झाली दीपप्रज्वलनानंतर श्री महावीर स्वामी भगवान प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला यानंतर प्रखर प्रवचनकार पन्यास श्री राजेरक्षित विजयजी महाराज युवा हृदय परिवर्तक पन्यास श्री नयनरक्षित विजयजी महाराज या गुरु भगवंतांच्या प्रवचनाला प्रारंभ झाला भगवान महावीरांची शिकवण त्यांनी संपूर्ण जगाला दिलेली मानवतेची देणगी साधी राहणी उच्च विचारसरणी सरणी मानव जातीच्या कल्याणाची तत्व याविषयी श्रावक श्राविकांना माहिती दिली भगवान महावीरांनी जैन शासन स्थापन केलं त्या शासनाला चालवण्याचं चा काम साधू संत श्रावक श्राविकांचं आहे असंही गुरु भगवंतांनी सांगितलं अध्यक्ष नरेंद्र ओस्वाल नरेंद्र राठोड जवाहर गांधी बाबूलाल ओसवाल मनोज राठोड दिलीप गांधी अचलचंद परमार सुनील परमार संजय परमार सुजित परमार ईश्वर परमार यांच्या हस्ते जैन शासन ध्वजाचं पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आलं यावेळी समस्त जैन समाज बांधव उपस्थित होते